नमस्कार, मी डॉक्टर दफेदार, प्राचार्य एन के ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग एंड टेक्नॉलॉजी, सोलापूर। मित्रांनो, आज 27 ऑक्टोबरपासून फर्स्ट इयरच्या कॅपराउंड 2 चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। कॅपराउंड 2 मध्ये विद्यार्थ्यांनी फार काळजीपूर्वक ऑप्शन्स भरणे गरजेचे आहे, कारण गेल्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांना मिसगायडन्समुळं त्यांना मिळालेलं एखादं चांगलं कॉलेज, एखादी चांगली ब्रांच त्यांची कॅन्सल झाली। 27, 28, 29 ऑक्टोबर म्हणजे येत्या शनिवारपर्यंत आपण कॅप 2 चे ऑप्शन भरू शकतो। कॅप 2 मध्ये कुठले कुठले विद्यार्थी पार्टिसिपेट होऊ शकतात पहिल्यांदा ह्याच्यावरती आपण चर्चा करूया। ज्या विद्यार्थ्यांना पहिला ऑप्शन मिळालेला आहे कॅप 1 मध्ये, पहिला ऑप्शन आपल्याला माहिती आहे तो ऑटो फ्रीज होतो, असे विद्यार्थी कॅप 2 मध्ये पार्टिसिपेट होऊ शकत नाहीत। पण आपल्याला दुसरा किंवा त्याच्या पुढचे ऑप्शन जर मिळालेले असतील आणि आपण ते नॉट फ्री जर केलं असेल तर आपण कॅप 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो। हे पहिले टाईप ऑफ स्टुडंट्स। दुसरे टाईप ऑफ स्टुडंट, ज्यांना कॅप 1 मध्ये कुठलाही अलॉटमेंट मिळालेले नाही, असे विद्यार्थीसुद्धा कॅप 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणामुळं कॅप 1 मध्ये भाग घेऊ शकले नाहीत, कॅप 1 मध्ये पार्टिसिपेट करू शकले नाहीत, असे विद्यार्थीसुद्धा कॅप 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकतात। चौथे टाईप ऑफ स्टुडंट्स, ज्या विद्यार्थ्यांना कॅप 1 मध्ये कुठला तरी अलॉटमेंट मिळाला होता पण काही कारणास्तव 1000 रुपये भरून त्यांनी फ्रीज नॉट फ्रीज काहीच केलेलं नाही आहे, सीट ॲक्सेप्टन्स ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाही, असे विद्यार्थीसुद्धा कॅप 2 मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात। आता कॅप 2 मध्ये आपण कुठले कुठले ऑप्शन टाकू शकतो ही शंका बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असू शकते। कॅप 2 मध्ये ऑप्शन टाकण्यासाठी आपल्याला फुल फ्लेक्सिबिलिटी आहे। कॅप 1 मध्ये आपण टाकलेले सगळे ऑप्शन्स आपण चेंज करू शकतो, नव्यानं आपण फ्रेश ऑप्शन्स टाकू शकतो, किंवा कॅप 1 मध्ये आपण भरलेले ऑप्शन्स एडिट सुद्धा करू शकतो। यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कॅप 1 मध्ये जर आपल्याला एखादा चॉईस कोड अलॉट झालेला असेल तर ते कॅप 2 मध्ये आपला शेवटचा ऑप्शन म्हणून आपल्याला सतत दिसत राहणार आणि येत राहणार। माझी सगळ्यात महत्त्वाची स्लाईड म्हणजे ही आहे, केअर टू बी टेकन ड्युरिंग कॅप 2। आपण एक उदाहरण घेऊया। समजा आपल्याला ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे चॉईस मिळालेलं आहे। आता कॅप 2 मध्ये आपण ऑप्शन टाकताना समजा एखाद्या XX कॉलेजचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपण टाकत असाल वरती, किंवा दुसऱ्या एखाद्या महाविद्यालयाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग जर आपण वरती टाकत असाल आणि समजा कॅप 2 मध्ये आपल्याला वरच्या ऑप्शन्सपैकी कुठलाही ऑप्शन जर अलॉट झाला तर आपल्याला शेवटचा जो ऑप्शन मिळालेला होता, फॉर एक्झाम्पल ऑर्किडचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तो कॅन्सल होतो आणि वरचा जर ऑप्शन आपल्याला अलॉट झाला कॅप 2 मध्ये तर आपल्याला तो ऑप्शन घेणं बंधनकारक होतं। फॉर्च्युनेटली यावर्षी 3रा कॅप राऊंड असल्यामुळं तो वरचा मिळालेला चॉईस आपल्याला जर फर्स्ट नसेल तर आपण कॅप 2 मध्ये परत एकदा त्याला नॉट फ्रीज करून कॅप 3ला आपण जाऊ शकतो। पण विद्यार्थ्यांनी वरचे ऑप्शन्स टाकताना आपल्याला तो जर ऑप्शन मिळाला तर डेफिनेटली आपण जाणार, असेच ऑप्शन्स विद्यार्थ्यांनी वरती टाकावेत। ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जे वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यांचे जनरल चॉईस कोड आणि ट्युशन फी वेवर स्कीमचे चॉईस कोड मी आपल्या माहितीसाठी इथे दिलेले आहेत। माझे बेस्ट विशेस टू ऑल द स्टुडंट्स फॉर युअर कॅप 2। थँक्यू।